नगर तालुक्यातील बराज ग्रामपंचायतीने आजतागत दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी शासन निर्णय 1995 नुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांसाठी असणारा महसूल वसुलीतील हक्काचा 5% निधी शिल्लक असूनही वाटप केला नाही। अशा ग्रामपंचायतीत बाबत काय कारवाई केली याचे लेखी उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत तालुक्यातील शेकडो दिव्यांग दसऱ्यानंतर गट विकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वसंत शिंदे यांनी दिला। यावेळी दिव्यांग सेल जिल्हा सरचिटणीस ईश्वर गुंड, जिल्हा सचिव संतोष शेंडगे, जिल्हा सहसचिव सुरेश देवकर, दिव्यांग जिल्हा शहर प्रमुख विजय पडोळे, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई गायकवाड, महिला जिल्हा सरचिटणीस दीपाली पडोळे, महिला संघटक धाडगे आदी उपस्थित होते। तेज बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।